नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। सकाळच्या सुमारास धान पिकाच्या कापणीसाठी अन्य मजुरांसह शेतशिवारात पोहोचलेल्या महिला मजुरावर धान पिकात असलेल्या रानडुकराने हल्ला चढवीत गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली। सदर घटना 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील आतली शेतशिवारात घडली। या घटनेत लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील कोमल रोशन देशपांडे व 45 वर्ष नामक महिला मजूर गंभीररित्या जखमी झाली आहे। प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील पीडित महिला मजूर गावातीलच काही महिला पुरुषांसोबत आथली येथील वासुदेव मिसार नामक शेतकऱ्याच्या मालकी शेतात धान पिकाची कापणी करण्यासाठी गेले होते। तथापि शेतशिवारात पोहोचल्यावर सर्व मजुरांनी शेतात उतरून धान पिकाची कापणी सुरू केली होती। यावेळी शेतातील धान पिकात लपून बसलेल्या रानडुकराने अचानक घटनेतील पीडित महिलेवर हल्ला चढविला। या हल्ल्यात पीडित महिला गंभीररित्या जखमी झाली। दरम्यान शेतशिवारात उपस्थित अन्य मजुरांनी आरडाओरड करून रानडुकराला पळवून लावले व घटनेतील जखमी महिला मजुराला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांसह वन विभागाला मिळताच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला आहे। गावातील गुरेढोरे चारून चरी चारथ करणाऱ्या आदिवासी गोवारी समाजासाठी दिवाळीचा पाडवा हा पर्वणी ठरत असतो। या दिवशी आदिवासी गोवारी समाजातर्फे ढाल पूजन केले जाते। लाखांदूर तालुक्यातील कोच्चे येथील आदिवासी समाजाची चौथी पिढी ढाल पूजन दरवर्षी साजरी करत आहे। सकाळी गावातील जनावरांना लक्ष्मी सारखे सजवले जाते। सायंकाळी सर्व गायी गुरे गावातील चौकात एकत्र जमा केले जाते। या जनावरांना गावामधून फिरवून फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रत्येक गाय हंबरेपर्यंत नाचविण्यात येते। तत्पूर्वी 2 बाशावर फाडक्या बांधून पुरुष ढाल म्हणजे गोमादर व स्त्री ढाल म्हणजे मसाबाई उभारण्यात येते। दुसरी प्रथम गावातील तलावात पाणी पिण्याकरिता ढालीला नेल्यानंतर खऱ्या अर्थाने याच वेळी आदिवासी गोवारी नृत्याला प्रारंभ होते। गावातील आदिवासी गोवारी समाजातील नागरिक त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत नृत्य करून गावात मिरवणूक काढीत असतात। डफडी व मुरलीच्या निनादात दादराची मैफल रंगल्याने नृत्यात रंगत येते। हा उत्सव दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गावागावात पार पडतो। या उत्सवाला जवळपास 1500 वर्षांची जुनी परंपरा आहे। पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये हा उत्सव सतत 3 दिवस चालत असल्याची माहिती देण्यात आली आहे। वर्षभर गायीचे राखण करणारे गोवारी बांधव गावातच धान्य गोळा करून संपूर्ण गावाला अन्नदान करीत असतात। ही डाल माया सणाच्या दिवशी उतरविली जात असल्याची माहिती देण्यात आली। भारत वगारे, बाबूलाल वगारे, नानू वगारे, सतीश वगारे, नंदू वगारे व शेषराव वगारे यासह कोच्चे येथील अन्य आदिवासी गोवारी समाजातील नागरिकांनी ढाल पूजनाची परंपरा कायम ठेवली आहे। गावात दारूबंदी असताना देखील अवैधरित्या देशी दारूचा साठा ठेवून विक्री करीत असल्याच्या आरोपात देशी दारूच्या अवैध साठ्यासह माजी तंटामुक्त समिती अध्यक्षाला रंगेहात पकडल्याची घटना घडली। सदर घटना लाखांदूर तालुक्यातील चपराड येथे घडली। या घटनेत स्थानिक चपराड येथील अनमोल आनंदराव हजारे व 28 वर्ष नामक माजी तंटामुक्त समिती अध्यक्षाविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करून 980 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। पोलीस सूत्रानुसार गावात दारूबंदी असताना देखील मागील काही वर्ष गावात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष राहिलेल्या घटनेतील आरोपीने एका पान टपरीत देशी दारूचा अवैध साठा केली असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली होती। सदर माहितीच्या आधारावर लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लोकेश वासनिक व पोलीस अंमलदार अनिल राठोड यांनी घटनास्थळी धाड टाकली। यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केली असता एका पान टपरीच्या बाहेरील भागात प्लास्टिक थैलीत 980 रुपयांची देशी दारू आढळून आली। यावेळी पोलिसांनी माजी तंटामुक्त समिती अध्यक्षांनी केलेला दारूचा अवैध साठा जप्त करून लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लोकेश वासनिक करीत आहेत। पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र